चांगलं आहे, तुला काय अक्कल नाही, तू शिकत होता हे शेर नाही, बीड आहे बीड. का रे आई घाल्या इतक्यासाठी माझ्या दारात आलात का तू? आबा सांगडे म्हणते मला घरात घुसून आणि. आबा साबडेचे पोरे लय माझले डायरेक्ट तिकडे. गरज पडली त्या कांद्याला गोळी पण घालू, पण आता आमचं बस झालं. भीडकरांची दादागिरी आता भीड मध्ये नाही चालून देणार मी. बाळको माहिती मी कोण आहे तुला, काय करेल? हे बीड आहे, इथं असंच चालत आणि इथलं राजकारण कोण बनवू शकत नाही. काका पब्लिकला नवीन चेहरा दिसल्यावर मतदान कसं करते? हे बीड आहे, इथं फक्त बीडकरांचं नाव चालतं, चेहरा बिरा काही नाही. तू फक्त हॉस्पिटलसाठी जागा बघ, चल काम चालू कर. त्यांना नाही तुझ्या स्वभावाला घाबरायला लागलो. चांगल्या किड्यांनी समजून सांग, तुझ्याकडून दादा ऐकलं तुम्हाला सांग की दादाला बोलून त्याचं मॅटर क्लोज करलं होतं, ते पण मॅटर मला क्लोज पाहिजे कशा पण आलते. खायला उगण आधी लागाल तू. मी बदलणार इथलं राजकारण. असा विचार जर बाबासाहेबांनी केला असता ना, संविधान लिहिणं खूप अवघड आहे, तर आज आपल्याला मोलाचं संविधान भेटलं नसतं.